पितरानो तो मान नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम. ओम श्री कुलदेवताय नम. ओम श्री गुरुदेवताय नम. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम. अष्टभ्यो ब्राह्मण वेच्छ लिखित्वा य समर्पयेत तस्य विद्या भवेत सर्वा गणेशस्य प्रसादता. शिवशरणात मित्रांनो, मी कडा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, आज संकष्ट चतुर्थी बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी आहे. शके 1946 क्रोधी नाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू आषाढ मास कृष्णपक्ष. मित्रांनो, मुंबई विभागात चंद्रोदय रात्री 9:48 आहे. मित्रांनो, अशोच आले असता श्री गणेश दर्शन घरीदारी कुठेही घेऊ नका. चंद्रोदयापर्यंत उपवास करा आणि श्री गणेश मंत्राचा जप माळेविना करा. मित्रांनो, संकष्ट चतुर्थी तिथीची सुरुवात आज सकाळी 7:31 झाली आहे. आपल्या घरच्या देवघरात श्री गणेशाचा केवळ फोटो असता वा श्री गणेशमूर्ती नियमबाह्य असता वा श्री गणेशमूर्तीवर विधिवत श्री गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक होत नसता वा आपण विधिवत जानवे जोड धारण केले नसता, आपल्या जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन आज दिवसभरात आपण चंद्रोदयापर्यंत घेऊ शकता. मित्रांनो, मित्रांनो, आपल्या सोबत पूजा साहित्य घेऊन जाणे जर शक्य असेल तर अवश्य घेऊन जावे. मित्रांनो, यामध्ये आपण तिळतिळाची बाटली, गायतोप, कापसाच्या मोठ्या वाती, ओला धूप, श्रीफळ, फुलांचा हार, गोड ऋतुफळे, 21 मोदक, 21 दुर्वांची जोडी इत्यादी पूजा साहित्य किंवा या साहित्याप्रित्यर्थ मंदिरातल्या दानपेटीत काहीतरी योग्य अशी रक्कम टाका. मित्रांनो, मित्रांनो, मंदिरात श्री गणेश मूर्तीची पंचोपचार पूजा भक्तांच्या गर्दीमुळे स्वतःला जमत असल्यास करा किंवा नुसतेच मनोभाव गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन सोबत आणलेले पूजा साहित्य बाप्पाला अर्पण करा किंवा तिथल्या पुजाऱ्याच्या हवाली करा. श्री गणेशाला एक प्रदक्षिणा घाला. मित्रांनो, श्रद्धाभावाने तीर्थप्रसाद घ्या. श्री गणेश भक्तांना देण्यासारखा काही प्रसाद आपण आणला असेल तर तोही भक्तांमध्ये वाटप करा. मित्रांनो, यानंतर मित्रांनो, जागा असेल तेथे खाली आसनावर बसून श्री गणेश स्तोत्राचा पाठ करा. श्री गणेश मंत्र जप माळेविना 10 मिनिटे करा. ओम एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. किंवा 5 मिनिटे ओम गणगणपते नमः हा मंत्र जप देखील आपण करू शकता. मित्रांनो, मित्रांनो, मंदिराबाहेर पडताना परत एकदा बाप्पाचे दर्शन प्रेमभावाने घ्या. पूजेत काही चुकभूल झाली असेल तर क्षमायाचना करा आणि मंदिराबाहेर या. अशा प्रकारे श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थी निमित्त विधिवत दर्शन घ्या. आपण श्री गणेश बाप्पाला काही मागू नका. मित्रांनो, त्याला सर्व काही कळते, तो आपणाला सर्व काही देणार आहे. पण नाही दिले बाप्पावर तरी रागावू नका. मित्रांनो, माया कमी करू नका. आपल्या नशिबाला मात्र दोष द्या आणि आपले क्रियमान कर्म सुधारा, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरातील सेवेसंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.